काँग्रेस पक्षाला 40 वर्ष नंदुरबारच्या लोकांनी नेतृत्व करायची संधी दिली संसदेमध्ये. काँग्रेस पक्षाचे खासदार इथे होते आणि प्रत्येक टाईमाला या ठिकाणी गांधी परिवार हे त्यांच्या लोकसभा निवडणुकीची सुरुवात इथून करत होतं. आम्ही पण लहान होतो, आम्ही पण हेच ऐकायचो. परंतु आज परिस्थिती बदललेली आहे. आज जरी गांधी परिवाराचं कोण व्यक्ती नंदुरबारमध्ये येत असेल तर जसा रिस्पॉन्स त्यांना पूर्वीच्या काळी मिळत होता तसा आता मिळणार नाही, कारण काँग्रेसचा खरा चेहरा हा लोकांपुढे आता येऊन गेला. अजिबात कुठल्याही प्रकारचा परिणाम राहुल गांधीजींच्या या यात्रेमुळे होणार नाही, कारण पूर्वीच्या काळात जेव्हा काँग्रेस पक्षासोबत नंदुरबार जिल्ह्यातले लोक होते, 40 वर्ष काँग्रेसचा खासदार त्यांनी निवडून दिला, त्या काळामध्ये नंदुरबार जिल्ह्याला पूर्णपणे दुर्लक्षित काँग्रेस पक्षाने केलं. कुठल्याही प्रकारची विकासाची कामं त्या काळामध्ये या ठिकाणी झाली नाही आणि त्यामुळे आज राहुल गांधीजी नंदुरबारला जरी येत असले तरी लोकांनी या कार्यक्रमाकडे आणि त्यांच्या दौऱ्याकडे पूर्णपणे पाठ फिरवलेली दिसते आहे. आज खऱ्या अर्थानं विकास नंदुरबार जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी होते आणि त्यामुळे आज राहुल गांधीजी म्हणतात आम्ही आदिवासी न्याय यात्रा करू, परंतु आदिवासींवर सगळ्यात मोठा अन्याय तर काँग्रेस पक्षानेच इतक्या वर्षात केलेला आहे, त्यामुळे त्यांच्या दौऱ्याचा कुठल्याही प्रकारचा परिणाम या येणाऱ्या लोकसभा इलेक्शनमध्ये होणार नाही. इनफॅक्ट काँग्रेस पक्षाचेच नेते भारतीय जनता पार्टीमध्ये येणार आहे अशा प्रकारच्या चर्चा सुरू झालेल्या आहे, जिथे काँग्रेसच्याच नेत्यांना काँग्रेसवर विश्वास राहिला नाही तिथे लोकांना काय राहणार. फक्त भाजप म्हणणार नाही मी, भाजप शिवसेना राष्ट्रवादी आमची जी महायुती आहे आम्ही 45+ सीट्स एकत्रितपणे आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जिंकू असा माझा विश्वास. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.